सेवन इन्फो न्यूज यूट्यूब चॅनलचे सर्व जे सबस्क्रायबर आहे, तर ते जे सर्व सबस्क्रायबर की ज्यांनी बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी दिलेली आहे आणि जे सर्व विद्यार्थी आता जी काही जिल्हानिहाय ज्या जागा रिक्त जागा प्रसिद्ध होणार आहे त्याची वाट पाहत आहे, तर ही जी माहिती आहे किंवा ही जी प्रक्रिया आहे ही कुठपर्यंत आलेली आहे, त्यानंतर जिल्हानिहाय जागा तुम्हाला कुठं पाहायला भेटतील आणि कशा आहेत त्या नेमकी, त्या पवित्र पोर्टलवरती उपलब्ध झालेल्या आहे की नाही, तर त्या संदर्भात आपण ही माहिती बघणार आहोत। तर पवित्र पोर्टलवरती जिल्हानिहाय रिक्त जागा असा सर्व विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलेला आहे की केव्हा पवित्र पोर्टलवरती जिल्हानिहाय रिक्त जागा तालुकानिहाय रिक्त जागा पाहायला भेटतील, त्याच पद्धतीने केव्हा जाहिरात येणार आहे, कधी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। तर आता प्रत्येकाला माहिती आहे जी आतापर्यंत जे टप्पे आपण बघितलेले आहे का पवित्र पोर्टल पर जी काही बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणी सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून दिली, त्यानंतर जे रजिस्ट्रेशन होतं पवित्र पोर्टलचं ते पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन झालं, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता जी बिंदू नामावली आहे, त्यानंतर रोस्टर हे जे प्रशिक्षण आहे ते जिल्हानिहाय म्हणजे सचिवालय त्यानंतर जिल्हानिहाय असे प्रशिक्षण झाले आणि आता ज्या काही शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थांनी जी काही त्यांची माहिती असेल अतिरिक्त शिक्षक असतील किंवा त्यांच्या संस्थांमध्ये काही रिकाम्याच्या जागा असतील विषयनिहाय रिक्त जागा असतील त्यांची माहिती भरण्याची जे काही कालावधी होता तो कालावधी पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघितलेला होता। तर आत्तापर्यंत त्यानंतर 19 तारखेपर्यंत जे मागं आपण बघितलं होतं की 18-19 तारखेपर्यंत जी माहिती होती ती सचिवालय कार्यालय जे आहे तिथे त्यांच्यापर्यंत पोच करायची होती, मग आता ती माहिती कधी पोच झाली का नाही आपण बऱ्याच सर्व आपले जे काही विद्यार्थी शिक्षक आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर त्या संदर्भातही अजून काही तसं नोटिफिकेशन पण आलेलं नाही आहे, परिपत्रक पण आलेलं नाही आहे का नेमकी पुढं आता पुढचा टप्पा काय होणार आहे हा सर्वांच्या मनामध्ये आता सध्या प्रश्न आहे। त्याचनंतर सर्व काही ज्या शिक्षण संस्था आहे त्यांनी माहिती भरली का भरली नाही, तर ही माहिती भरणं जवळपास सर्वांना कंपल्सरी होतं त्यामुळे माहिती नक्कीच भरलेली असेल, पण आता हे सर्व जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आणि त्यांचे उत्तर हे आता सचिवालय कार्यालय किंवा जे काही वरती जे महत्त्वाचे अधिकारी असतील त्यांच्याकडे हे व्यवस्थित जे माहिती असेल, पण आता पुढचं जे काय आहे नोटिफिकेशन तर अजून आलेलं नाही आहे का पुढे काय होणार आहे भरती प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे, तर हेच चालू असतानाच समायोजन पोर्टलवरती सुद्धा जे काही माहिती भरण्याचं काम आहे ते पण चालू आहे। मग पवित्र पोर्टल सोबतच समायोजन नावाचं जे पोर्टल आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं शिक्षण विभागाचं, तर त्या समायोजन पोर्टलवरती तुम्हाला जिल्हानिहाय रिक्त जागा या पाहायला भेटतील, अतिरिक्त जे काही शिक्षक आहेत त्यांची सुद्धा माहिती या समायोजन पोर्टलवरती उपलब्ध झालेली आहे आणि ही गव्हर्नमेंटने किंवा जे काही अधिकारी आहे सर्व शिक्षण विभागाचे त्यांनी एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने त्या पोर्टलवरती समायोजन पोर्टलवरती सर्वांसाठी खुली अशी माहिती जी आहे ती उपलब्ध केलेली आहे। तुम्ही जरी समायोजन पोर्टलवरती जर लॉग इन करून बघितलं तर जिल्हानिहाय तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती माहिती पाहायला भेटेल, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रिकाम्या जागा आहे कोणत्या शिक्षण संस्थेमध्ये ती सर्व जिल्हानिहाय रिक्त जागांची माहिती तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्याचसोबत तुमच्या जिल्ह्यामध्ये किती अतिरिक्त शिक्षक सुद्धा आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला त्या समायोजन पोर्टलवरती पाहायला भेटेल। अत्यंत चांगल्या पद्धतीनं जे काम चालू आहे सध्या शिक्षण विभागाचं असं म्हणायला काही हरकत नाही, फक्त आता जे पवित्र पोर्टल आहे त्या पवित्र पोर्टलवरती जाहिरात कधी सुटणार आहे जाहिरातीची फॅसिलिटी शिक्षण विभागाने त्यावरती करून दिलेली आहे, त्यानंतर माहिती भरायचं आता फक्त काम चालू आहे, फक्त जाहिरात कधी सुटणार आहे हा सर्वांच्या मनामध्ये सध्या प्रश्न आहे। बघू आपण सर्व वाट बघूयात नेमके काय होते पुढे याचं आणि जर नोटिफिकेशन आलं तर आपल्या सेवन इन्फो न्यूज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, त्या संदर्भात जर काही माहिती आली तर लगेच आपल्या जो सेवन इन्फो न्यूज यूट्यूब चॅनल आहे त्यावरती सर्व माहिती आपण सविस्तर जेव्हा नोटिफिकेशन काही परिपत्रक GR वगैरे आल्यानंतर सविस्तर माहिती आपण चर्चा करणारच आहोत, पण सध्या जाहिरात असेल त्यानंतर ज्या काही रिक्त जागा आहे पवित्र पोर्टलवरती त्या अजून तरी काही डिक्लेअर झालेल्या नाही आहे,
लवकरच आशा करू आपण त्या लवकरच डिक्लेअर होऊ आणि जे काही आपले सर्व विद्यार्थी शिक्षक आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना जवळच्या जवळ जिथे काही जॉब मिळायचा असेल त्यांना लवकरात लवकर मिळू अशी फक्त आपण अपेक्षा करू शकतो. तर सध्या फक्त एवढंच तुम्हाला आहे त्या समायोजन पोर्टलवरती तुम्हाला ज्या काही रिक्त जागा आहेत जिल्हानिहाय त्या रिक्त जागा आणि अतिरिक्त शिक्षक त्या जिल्ह्यातली ती माहिती तुम्हाला प्राथमिक असेल आणि माध्यमिकची माहिती समायोजन पोर्टलवरती दिलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक बटन नक्की क्लिक करा. त्याचसोबत तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असतील आपल्या या सेवन न्यूज इन्फो या यूट्यूब चॅनलचे सेवन इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलचे जर नवीन सबस्क्रायबर असेल तर सबस्क्राईब बटन आणि बेल बटन क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला भविष्यामध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जी काही माहिती अपलोड केली जाईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं. धन्यवाद. आणि ही जी माहिती आहे ही माहिती सर्व व्हॉट्सॲप ग्रुप त्यानंतर टेलिग्राम ग्रुप जे आहे त्यावरती तुम्ही शेअर करा, कारण या माहितीकरिता बाकी सर्व तुमचे जे मित्र आहेत त्यांच्यासोबत शेअर करा, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना ही माहिती पण भेटत नसते तर त्यांच्याकरिता सुद्धा ही माहिती शेअर करा. धन्यवाद.